नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकताय सचिन बेंडभर यांची पाखरांची शाळा ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग अकरावा आज पंधरा जून दोन हजार सात शाळा उघडली आज शाळेचा पहिलाच दिवस मुलं सफाई करायला लागली तशी कालच बरीच सफाई केलेली होती जाळी जळमट काढली होती खडकवाडीवरून पटाप्रमाणे पुस्तकं आणली होती त्यावर शिक्के मारून ठेवले होते आजचं बरंचसं काम हलकं झालं होतं नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रभात फेरीसुद्धा काढायची होती सगळी धावपळ चालू होती पण या धावपळीत माझी नजर मात्र शोधत होती हरवलेल्या विद्यार्थ्यांना खंड्या जाई राधा बारकू आणि दत्तुला चौथी पास झाल्यानं नेहमी दिसणारे माझे हे पाच विद्यार्थी मला दिसत नव्हते पण त्यांचं अस्तित्व अजूनही जाणवत होतं निकाल दिल्यावर आता हे पाच जण आपल्याला सोडून जाणार आणि परत कधीही दिसणार नाहीत असा विचार क्षणभरही कधी आला नाही पण आज पहिल्या दिवशी मात्र त्यांची उणीव जाणवायला लागली ला। शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे नवीन विद्यार्थी भिरभिर नजरेनं शाळा बघत होते शाळेत त्यांचं आज पहिलंच पाऊल स्वतःला सिद्ध करण्यासाठी ते सज्ज झालेले होते प्रभात फेरी घेऊन आल्यावर मी सगळ्या मुलांना वर्गात बसवलं तोपर्यंत ग्रामशिक्षण समितीचे सगळे सदस्य आले तो तो होते नवीन सरपंच झालेला शिवा शाळेत आला होता माजी सरपंच भाऊसाहेब थोरवे निवडणुकीनंतर कधी दिसलेच नाहीत नवीन विद्यार्थ्यांचं फूल देऊन स्वागत केलं त्यानंतर सरपंचांच्या हस्ते मुलांना पुस्तकं वाटण्यात आली आज रमाबाईंनी म्हणजे माईंनी सगळ्यांना चहा आणून दिला आम्ही सगळेजण चहा घेत होतो तेवढ्या दारात पोस्टमन आला त्यांनी माझ्या हातात किशोरचा अंक दिला आणि निघून गेला मी कुतूहलानं किशोर मासिक उघडलं तर आत म्हणजे माझी मित्र ही कविता होती मला खूप आनंद झाला शाळेच्या पहिल्याच दिवशी ही गोड बातमी मिळाल्यामुळे मला तो शुभ शकून वाटला काय झालं सर काय आहे त्याच्यात सरपंच माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून म्हणाले माझी ही कविता आली आहे सरपंच साहेब अरे वा 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 इथं लय आनंदाची बातमी आहे की ह्या मासिकात माझी ही तिसरी कविता आहे बरं का सरपंच साहेब काय सांगतंय काय म्हणजे आमचे गुरुजी कवी आहेत मानायचं की पण तुम्ही कधी बोलला नाही बो ना याच्या बाबतीत मी नुसता हसलो आणि कविता उघडून त्यांच्या हातात दिली सरपंच वाचायला लागले कविता वाचून झाल्यावर मला म्हटले इतके चांगले कवी आमच्या दे येते आत्तापर्यंत माहीतच नव्हतं बुवा आम्हाला आणि एकदम आठवल्यासारखं म्हणाले अरे आणखीन एक आनंदाची बातमी बर का गुरुजी कुठली मी उत्सुकतेनं विचारलं आपल्या पेठच्या किल्ल्याला शासनानं पर्यटन स्थळाची मान्यता दिली काय सांगताय इथं खूप आनंदाची बातमी आहे त्यावेळी मला ती खूप आनंदाची बातमी वाटली मला असं नाही तर गावातल्या प्रत्येक लहान थोराला ही, थोरा ही बातमी आनंदाचीच वाटली पण त्यावेळी आम्हाला काय माहिती की ह्या आनंदामागे एक संकट आहे आपल्या गावाच्या वेशीपर्यंत ते संकट आहे आणि वाढ आहे गावात प्रवेश करण्यासाठी येणाऱ्या संधीची आजचा दिवस खूप आनंदात गेला शाळेची सुरुवात चांगली झाली आता कुठे जरा निवांत वेळ मिळाला रात्रीचं जेवण झालं होतं घरची आठवण यायला लागली आज बबलूचा रिझल्ट होता त्याला किती मार्क पडले कोणाला माहिती घरी फोन करावा तर इथे फोनची सुविधा नाही त्यासाठी येतानाच निकाल लागल्यावर पत्र पाठवायला सांगितलं घरच्या विचारात असताना आप्पांनी आवाज दिला काय आप्पा नाही झालं काजी आवाह ना आप्पांनी विचारलं हो आप्पा आताच झालं कालपासनं लय धावपळीत होता हा त्यामुळं काही बोलता नाही आलं हो ना आप्पा शाळेचा पहिला दिवस होता त्यामुळे सगळी गडबडच होती घरी हे कसं काय चाललंय हे अगदी व्यवस्थित चाललं आहे आप्पा तुमच्या बारक्याला किती मार्क पडले आज रिझल्ट होता आप्पा आता तीन चार दिवसात समजेलच की त्याला पत्र पाठवायला सांगितलं आहे मी तुमचं जेवण उरकलं का आप्पा हा हा उरकलं तेवढ्यात अंजीनी आप्पांना आवाज दिला आप्पा तुम्हाला बोलवलं आहे अ गुरुजी ह्या लोबार का हो या आप्पा आप्पा गेले तेव्हा मी बॅगेतनं मराठी दौलतीचे धनी ही कादंबरी काढली वाचायला लागलो चार दिवसांनंतर बबलूचं पत्र आलं त्याला शहाऐंशी टक्के मार्क मिळाले होते पत्र वाचून खूप आनंद झाला आता शाळा चालू होऊन चांगले चार महिने झाले शाळेचं कामकाज व्यवस्थित चाललं होतं मी वर्गात मुलांची हजेरी घेतली मानकूस सलग पाचव्या दिवशी आला नव्हता कुठे गेला रे हा मानकू मी मुलांकडे त्याची चौकशी करत विचारलं सर तो डोराकडे गेला आहे मंगळ्या मानाला घरी कोण कोण असतं त्याच्या त्याची आजी आहे आईबाप आहेत ते काही बोलत नाहीत का मानकूला अहो नाही गुरुजी उलट घरच्यांनी त्याला डोराकडे ठेवलं आहे बरं 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 मग हजेरी ठेवून मी मंगळ्याला घेऊन मानकूच्या घरी निघालो जाताना यशाला मुलांचं वाचन घ्यायला सांगितलं मंगळ्यानी मला मानकूच्या घरी आणलं घराबाहेरच्या खाटेवर मानकूची आजी पडलेली होती खांबाला शेळी बांधली होती ओलसर जागी कोंबडी उकरून चोचीनं काहीतरी टिपत होती अगं आजी गुरजी आलेत उठ मंगळ्याने आवाज दिला आजी कणत कुथत उठून बसली कोण गुरुजी तुम्ही आज इकडं कुठं वाट चुकला मा तुमचा मानकू बरेच दिवस शाळेत आला नाही म्हणून बघायला आलो काय बोलला जरा मोठ्यानं बोला गुरुजी मला थोडं आहे काय कमी येते वय झालं ना मी आता मी थोडा पुढे झालो आणि मोठ्याने एक आनात ओरडलो तुमचा मानकू येत नाही आता पहिल्यासारखा शाळेत नाही जात आता त्याचा बाप त्याला ढोराकडे लावतो कुठे गेलेत कुठे घरातले सगळे मानकून हौसा गेले, गेले रानात बाप गेला एक दूध घालायला मी आजीचा निरोप घेऊन मी आणि मंगळ्या त्याच्या आईकडे गेलो शेतात भात काढण्याची कामं जोरात चालू होती मानकूची आई तिथे भात काढत होती मानकू मोकळ्या रानात एका खडकावर काठी हातात घेऊन बसला होता हौसा अक्का गुरुजी आले तुला भेटायला मंगळ्या बांधावरनं मोठ्याने ओरडला अगं बाया गुरुजी आले वय डोक्यावरचा पदर घेत हौसा आमच्याकडे चालत आली काय काम काढलं म्हणायचं गुरुजी मी मानकूला शाळेत न्यायला आलो आहे अहो त्यो शाळेत आला तर घरची कामं कोण करणार गुरुजी मग काय तुम्ही त्याची म्हणजे काय घरची कामं करण्यासाठी तुम्ही त्याची शाळा बुडवणार मी काय सांगणार गुरुजी यांना विचारल्याशिवाय मी तरी काय करू सांगा सा? तुम्हीच औ तुमचा मुलगा चांगला हुशार आहे त्याचं शैक्षणिक नुकसान नका करू ते मज कळते गुरुजी पर प्रपंच चालवायचा म्हणल्यावर पैसे नको आहे काम केल्याशिवाय कसं पोट भरणार आमचं अहो आमच्या हातावरलं पोट आहे तुमची पुस्तकं वाचून काय पॉड भरणार आहे का याचे वडील कधी येतील येतील दूध घालून बारा वाजेपर्यंत हा ढोराकडा असला का त्यांना पण शेतात लक्ष द्यायला जमते बघू मी येतो परत त्याच्या वडिलांची गाठ घ्यायला बघा काय म्हणता येत ते हा ते बघा तुम्ही पण आमचा निर्णय पक्काय मला नाही वाटव ते पाठवतील मी आणि मंगळ्या माघारी फिरलो मी त्याच्या बाबांची गाठ घेऊन त्याला शाळेत परत आणण्याचा निश्चय केला एवढ्या हुशार मुलाला मी असं वाया जाऊ देणार नव्हतो संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर मी माईच्या घरी बसायला गेलो माईनं चहा करून दिला चहा प्यायलो जरा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या तेवढ्यात मंगळ्या आला मंगळ्याला मीच बोलवलं होतं मानकूच्या घरी चक्कर मारायची होती म्हणून कुणीतरी बरोबर असलं की बरं वाटतं माईचा निरोप घेऊन मी निघालो बाहेर काळोख पडत होता मी आणि मांगळ्या मारुतीच्या मंदिरापुढे आलो तेव्हा समोर संजया दिसला अरे गुरुजी कुठं चालले अरे मानकूच्या घरी जाऊन येतो का नाही मानकू आठवडाभर शाळेत आलाच नाही मुलं म्हणतात त्याच्या बापांनी त्याला ढोरावर ठेवला आहे पण संजय तू कुठं निघाला रे मध्येच मी त्याला विचारलं नाही कुठं नाही गुरुजी हे तरच फिरतोय बाळू दिसतो का नाही मी मुद्दाम विचारलं तसा संजय गप्प झाला मग मी त्याला म्हटलं अरे संजय एवढे जीवाभावाचे मित्र तुम्ही खुशाल भांडत बसता अरे होतं की मित्रा मित्राच्यात असं कधीतरी पण त्याचं काही एवढं मनावर नसतं घ्यायचं तुम्ही आहे ना तुम्ही निस्ती त्याची बाजू घेता गुरुजी संजय तक्रारीच्या स्वरात म्हणाला मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याला प्रेमानं समजावलं अरे तू काय तो काय मला तुम्ही दोघंही सारखेच आहात माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही दोघांनी आपापले हेवे दावे सोडावेत आणि एकत्र यावं नाही ते शक्य नाही गुरुजी आत या का येणार कधी दोन तलवारी बसत नाहीत संजय काही ऐकणार नाही हे ओळखलं आणि मी विषय बदलला बरं येतो का आमच्याबरोबर नाही नको गुरुजी तुम्ही या जाऊन मग मी मंगळाला घेऊन मानकूच्या घरी निघालो मी जात असताना वाटे ज्यांची घरं येत होती त्या घरची मुलं गुरुजी आले गुरुजी आले म्हणून घरात पळू लागली काही पालक सांगू का गुरुजीला असं म्हणत आपल्या मुलांना धमकावतसुद्धा होते गावात फिरण्याचा माझा क्वचित प्रसंग यायचा पण ज्यावेळी मी गावात यायचो तेव्हा मुलं घरात दडून बसायची आपल्याला असं फिरताना किंवा खेळताना बघून दुसऱ्या दिवशी गुरुजी मारतील अशी त्यांच्या मनात भीती असावी भी, असं मला वाटायचं आम्ही रमण वाण्याच्या दुकानापुढनं जात होतो तेवढ्या समोरनं दत्तू आला काय रे बाबा कुठं गेले तुझे आहे की घरी काय करता येत घरी काय नाही बरं बाबांना विचारलं म्हणून सांग बरेच दिवसापासनं बाळूची आणि माझी गाठभेट नव्हती त्यामुळे मी दत्तूकडे निरोप दिला शाळा सुरू झाली का तुझी झाली गुरुजी कुठे जातो शाळेला खडकवाडीला बरं जा दत्तू निघून गेला भोपळेवाडीची सगळी पोरं खडकवाडीला शाळेत जायची काही पालक आपल्या मुलांना चौथीच्या पुढे शिकवत नसायचे चौथीनंतर त्यांना घरच्या कामांना झुंपून टाकायचे विशेषतः मुलींना त्यासाठी मी सगळ्या विद्यार्थ्यांची बारकाईनं चौकशी करत होतो जेणेकरून माझ्या कारकिर्दीत कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये मी आणि मंगळ्या मानकूच्या घरी आलो मानकू गुराला गवत टाकत होता मला बघताच गोठ्यातनं बाहेर आला काय रे बाबा कुठे तुझे आत्ता बोलूच गे गुरुजी असं म्हणून दत्तू घरात गेला त्याचा बाप बाहेर आला या या गुरुजी या नमस्कार हां नमस्कार काय गुरुजी कसं काय येणं गेलं नाही बरेच दिवस मानकू शाळेत आलं नाही म्हणून भेटायला आलो आहे नाही तो येणार बी नाही का अ शाळेत गेला तर घरातली कामं कोण करणार आणि घरची कामं नाही केली तर आमचं घर कसं चालणार अहो म्हणून काय तुम्ही मुलाला आडाणी ठेवणार का, का। बघा गुरुजी जावा घरची चोल पेटत नाही ना तवा मोर असं काय बी दिसत नाही दिसते ती फक्त भूक आणि जेव्हा माणसाचं पोट भरताना तवा अशा ज्ञानाच्या गोष्टी सुचायला लागतात ते बघा अजूनही विचार करा वेळ गेलेली नाही आहे चांगला विचार केलाय मी माझा निर्णय काय बदलणार नाही गुरुजी मग मानकूच्या बापाला काय बोलावं मला काही कळे ना मी आणि मांगळे पुन्हा माघारी निघालो मानकूची आई दारात उभा राहून सगळं ऐकत होती दरवाज्यापर्यंत गेल्यानंतर मी थांबलो पुन्हा माघारी वळून म्हणालो तुमचा आधीचा पोरगा कसा येला माहिती आहे ना माहिती आहे घे साप सौन मिळालं तो गुरुजी मग त्यावेळी समजा इथे दवाखाना असता तर तो वाचला असता निदान एखादी गाडी असती तरी त्याला गाडीतनं चांगल्या दवाखान्यात नेता आला असता काय सांगू गुरुजी आमचं नशीबच वाईट हो मानकूची आई म्हणाली हे बघा तुम्ही नशीबाला देवश देऊ नका आपलं नशीब आपण आपण घडवायचं असतं म्हणजे मला सांग ना हे जर गावातला कोणीतरी शिकला असता चा, डॉक्टर झाला असता चा, तर गावची दवाखान्याची समस्या तर मिटली असती पण आमचा पोरगा शिकून डॉक्टरच होईन कशावर ना नको ना नको पण तो उद्या स्वतःच्या पायावर तो उभा राहील आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहिला तर तुमच्या जीवनाचंच अर्थक तरी होईल मला सांगा ना तुम्ही एवढे काबाड कष्ट करता ते कोणासाठी पोरासाठीच ना मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडे हाल सोसावेच लागणार पोरगं हुशार आहे तुमचं त्याला असं शाळेपासून दूर करू नका बघा अजून सांगतोय परत विचार करा रडत बसू नका गुरुजी घरी आले होते आपण पोराला शाळेत पाठवायला पाहिजे होतं आपल्याकडनं फार मोठी चूक झाली असं म्हणत परत नशिबाला दोष देऊ नका शिक्षणाची ज्ञानगंगा तुमच्या दारात आली आहे तिला असं जाऊ देऊ नका तुम्ही अडणी राहिलात पण मुलाला ठेवू नका तुमच्यासारखंच आयुष्य त्याने हे जगावं असं तुम्हाला वाटतं का नाही नाही गुरुजी नाही माझ्या सोन्याला असं होर पडलेलं जिणं नको अहो जे हाल आमच्या वाट्याला आले ते याच्या वाट्याला नाही येऊ देणार मी मी त्याला शिकविणार मोठा करणार त्यासाठी आम्ही उपाशी तापाशी दिवस काढू पण त्याला शिकवू मानकूचा बाप बोलला मानकूचे आई बाप दोघेही गहीवरून गेले होते ते हात जोडत म्हणाले गुरुजी आमच्या मानकुला शिकवा चांगलं मोठं करा मानकूचे आईबाबांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिल्यासारखं त्यावेळी मला वाटलं त्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा मी निश्चय केला आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा संकल्पसुद्धा तिथल्या तिथे केला दिवाळी झाली दुसरं सत्र सुरू झालं आता या गावात दीड वर्ष झालं होतं दीड वर्षाचा काळ खूप आनंदात गेला आता पुढचे दिवस कसे जातात याबद्दल शंका होती कारण आता परिस्थितीच तशी होती पेठच्या किल्ल्याला शासनानं पर्यटन स्थळ घोषित केलं आणि कॅसेट बदलावी त्याप्रमाणे गावाचं चित्रच पालटलं गावापर्यंत डांबरी रस्त्याची सोय झाली गावात रहदारी वाढली उद्योग व्यवसाय वाढले गावातल्या लोकांना व्यवसाय मिळाले साहजिकच त्यांचं शेतीकडे दुर्लक्ष झालं शेती ओस पाडायला लागली व्यवसायात लोकांना पैसा मिळायला लागला हातात रोजच्या रोज पैसा खेळू लागल्यामुळं कष्टाच्या कामापासनं शेतकरी लांब जायला लागले कोणी मठ्ठा कोणी नारळ कोणी हार प्रत्येकानं वेगवेगळे व्यवसाय टाकले व्यवसाय अगदी जोरात चालायला लागले लोकांना पैसे खर्च करण्याची चटक लागली येणाऱ्या दिवसाचा रोज खाण्यापिण्यात घालवून लोकांनी मौज स्वतःला सवय लावून टाकली अशात मुंबईचे वारं भोपळवाडीकडे फिरलं लोकांच्या राहणीमानात कमालीचा बदल झाला मुंबईच्या बड्या आसामींचं लक्ष स्वर्गासारख्या भोपळेवाडीवर गेलं आणि त्यात पर्यटन स्थळाचा विकास झाल्यानं निसर्गरम्य दिसणाऱ्या भोपळेवाडीच्या जमिनींना कमालीचा भाव आला चौका चौकात हाच विषय रांगायला लागला लोक बोटं चाळायला लागली बसल्या बसल्या हिशोब करायला लागली लाख रुपये म्हणजे किती होतात पाचशेच्या किती नोटा हजाराच्या किती नोटा याचा विचार करायला लागले सगळे त्याचवेळी बाळू जमीन विकणार असल्याची बातमी उडत उडत माझ्या कानावर माझ्या पायाखालची जमीनच निसटल्याचा भास त्यावेळी मला झाला मी तडक बाळूच्या घरी गेलो दत्तू बाहेरच्या खोलीत अभ्यास करत होता बाबा आहेत रे तुझे मी दत्तूला विचारलं आहे की काय करतायत जेवण अरे दत्त्या कोण आला रा ना बाहेर बाळून बाहेरची कुजबूज ऐकून आतना आवाज दिला गुरुजी आलेत घरी गुरुजी दत्तूचा बाप तोंड पुसत बाहेर आला मग गुरुजी कसं काय येणं केलं अरे बाळू काय करतोयस तू कशाबद्दल तू जमीन विकणार आहेस असं कळलं मला कुणी सांगितलं तुम्हाला नाही कोणी का सांगेन पण खरं आहे का नाही ते सांग ना खरं आहे बाळू खाली मान घालून बोलला बाळू अरे तुला काही वेडबेट लागलं आहे का पैशासाठी काळे आईला विकतो आहेस जमीन हेच आपलं पोट भरण्याचं एकमेव साधन आहे ते पिढ्यान पिढ्यात टिकणार आहे अरे पैशाचं काय पैसा आज आहे उद्या नाही नाही पण मी काय सगळी विकणार आहे का गुरुजी सहा तर विकणार अरे ते सुद्धा काय कमी झाले का असा जमीन विकत सुटला असतं या तुझ्या पोरा पोरानं पुढं काय करायचं त्याचं भविष्य काय अहो सहा गुंठ्यांनी काय फरक पडत नाही गुरुजी उलट आमच्या दोघांचं त्या पैशाने रांगायला लागल जमीन एकूण जो पैसा येईल तो का मी एकटा संपवणार आहे का पोराची पण हाऊसमहज होऊलेस की बाळू आपलं म्हणणं मला पटवून देत होता ते बघ बाळू तू माझा जीवलग मित्र आहेस म्हणून हक्कानं सांगायला आलो आहे मला वाटलं तू ऐकशील माझं तुझं चांगलं भावं एवढी एकच तळमळ मनात आहे म्हणून इथपर्यंत आलो आहे मी आत्ताच संधी आहे वेळीच सावर स्वतः आला अरे नुसता पैसा पैसा काय करतो पैशाला कोंबडी खात नाही मी बाळूला कळकळीनं कल सांगून समजवण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याचा किंचितही परिणाम बाळूवर झाला नाही त्यांनी जमीन विकण्याचा निश्चय मनात पक्का करून टाकला होता बाळू हे बघ जमीन तुझी आहे निर्णय हे तुझा आहे मला फक्त एवढंच वाटतं की जीवनाच्या वळणावर कधीही तू भेटशील त्यावेळी तू सुखी असावंस तुला आनंदी बघावा असं मला नेहमी मनापासनं वाटतं एवढं सांगून मी तिथनं माघारी फिरलो त्या दिवशी मी बाळूला खूप समजावलं पण त्यांना अजिबात ऐकलं नाही त्यांनी जमीन विकलीच त्याच्याबरोबर गावातल्या बऱ्याचशा लोकांनी जमिनी विकल्या ज्या लोकांनी विकल्या त्या त्यांनी नवीन घरं बांधली घरात चकचकीत लादी बसवली काहींनी गाड्यासुद्धा घेतल्या मग कधीही बघायला न मिळणारा मोबाईल भोपळेवाडीत आता कॉमन झाला काहींनी गळाभरेपर्यंत सोनं करून आपली सोन्याची हाऊस भागवली फिरायला स्टाईलबाज गाडी अंगात जीन्स आणि टी शर्ट गळ्यात सोन्याचा गोप डोळ्यांवर गॉगल आणि बरोबर काळी पिशवी असा भोपळेवाडीचा आजचा तरुण होता असंच चित्र भोपळेवाडीच्या घराघरात दिसायला लागलं होतं शिवाजी सरपंच तर एजंट झाले होते मुंबईच्या मोठ्या पार्ट्या आणि शेतकऱ्यांची मध्यस्थी करायची आणि मधल्यामध्ये कमिशन खायचं हा त्यांचा धंदा त्यांच्यासारख्या अशा बऱ्याच एजंट लोकांचा भोपळेवाडीत सोळसोळाट असायचा आहे मी जो जमीन विकणार आहे त्याला समजावून सांगत होतो त्याच्यामागे माझी एक तळमळ होती पण हे लोकांच्या कधी लक्षातच आलं नाही शिवाजी सरपंच त्यांना म्हणायचे अरे जमीन विकली नाही तर समजा अभिषा असत जाईन आपण तरी कधी हाऊसमॉच करायची कनिस्त आयुष्यभर कष्टच करत बसायचं मी आल्यावर काय जमीनवर न्यानार आहे का अरे मी येल म्हणजे गेल मी लोकांना ह्यापासनं परावृत्त करतोय हे सरपंचांना समजल्यावर सरपंच मला भेटायला आले सरपंचांना अचानक घरी आलेलं बघून मी तर दचकलोच नमस्कार सरपंच साहेब आ नमस्कार काय काम काढलं सरपंच मास्तर सध्या गावाच्या प्रश्नात डोकं घालायला लागला तुम्ही असं कळलं सरपंच मिशीला पिळ देत पडले सरपंचाच्या वागण्यात कमालीचा बदल झाला होता नेहमी आदरानं गुरुजी म्हणून हाक मारणारे सरपंच गुरुजीवरनं मास्तरवर आले होते कुठल्या प्रश्नात मला माहिती होतं सरपंच कशाबद्दल बोलतायत पण मी आपलं उगंच विचारलं न कळल्याचं वाणू नको ए मास्तर तुझ्यापेक्षा मी जास्त पावसाळे खाल्लेत सरपंचा चेहरा आता उग्र दिसायला लागला तुम्ही कशाबद्दल बोलताय मला समजत नाही हो बघे मास्तर हवा करायची असन ना गावाच्या बाहेर इथं नाही माझ्या धंद्यामध्ये पाडायचं नाही नाही तर तुला हिथं शाळा बी करू देणार नाही मी पण सरपंच साहेब जमिनी विकून यानी नंतर काय करायचं कुणाच्या तोंडाकडे बघायचं अरे त्याचं तुला काय पडलं मास्तर तुझं काम काय आहे पोरांना शिकवायचं तेवढं काम कर गावाला शिकवण्याच्या बांधडीत पडू नको आज तुझ्यामुळं माझ्या दोन पार्ट्या मागं गेल्या झालं ते झालं तू आपला म्हणून सांगायला आलो आहे गबगमान ऐकायचं आत्ता शहाणा हो नाही तर हिथून तुझी बदली थेट तुंगीला करील कळलं कर का तुंगी म्हणजे भोपळेवाडीपेक्षा सुद्धा दुर्गम भाग कोणत्याही शिक्षकाला तिथे टाकलं म्हणजे त्याला ती काळ्या पाण्याची शिक्षा वाटायची आमचे अधिकारीसुद्धा तुंगीला बदली करून म्हणून शिक्षकांना धमक्या देऊन त्यांच्याकडनं पैसे उकळायचे सरपंचांच्या बोलण्यावर मी फक्त मान डोलवत हो म्हटलं आणि ते निघून गेले किती बदल झाला होता शिवाजी सरपंचामध्ये मला अजूनही आठवते आहे कर्जतची ती आमची पहिली भेट त्यावेळी तो रिक्षावर असायचा सगळे त्याला शिवा म्हणायचे त्यावेळी हॉटेलमध्ये त्यांनी प्रेमानं चारलेला मिसळपाव मला अजूनसुद्धा आठवतोय आणि आता आता त्यात कमालीचा बदल झाला तो शिवाजी आणि आत्ताचा हा शिवाजी या जमीन आसमानाचा फरक आहे सत्ता आणि पैसा लोकांना किती भुरळ पाडतो ना लोक नाती गोती विसरतात पूर्वी आदरानं बोलणारा शिवाजी आता गुरमीत बोलत होता नंतर काही दिवसांनी लोकांच्याही मनातला शाळेविषयीचा आदर कमी झाला भोपळेवाडीच्या जवळजवळ पन्नास टक्के लोकांनी आपल्या जमिनी विकल्या होत्या एके रात्री जेवण झाल्यावर मी बाहेर आलो आप्पा पारावर बसले होते मला बघताच हसले आणि म्हणाले हे गुरुजी बसा मी आप्पाजवळ गेलो हाताच्या अंतरावर बसलो काय झालं गुरुजी चेहरालाही सुकलाय तो आमचा काय आजारी आहे काय नाही हो आप्पा मग काय झालं अप्पा काळजी वाटते मला गावाची तुम्ही कशाला काळजी करताय गुरुजी अ काळजी करू नको तर मग काय करू माझ्या शाळेत शिकणार आहे त्या चिमण्यांचं भविष्य काय साधी सहा फूट जागासुद्धा त्यांच्या नशिबात नाही अहो त्यांच्या जबापाला नको हे काळजी त्यांची गुरुजी ते मारत्यात माझ्या आपण सगळ्या गावाची काळजी करत बसलोय अ पैसा काय आयुष्याला पुरणार आहे का आप्पा नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे गुरुजी पण ते ह्या बैलांच्या लक्षात आलं पाहिलं ना खरं आता जे होतंय ते फक्त बघत बसण्यापलीकडे आपल्या हातात काही उरलं नाही आप्पा नाही तुम्ही पण काय कमी नाही प्रयत्न केले गुरुजी पण ह्याच्या डोक्यातच भुस्सा भारलाय त्याला काही वेळ आजच नाही त्या दिवशी मी आणि आप्पा रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत गप्पा मारत होतो शेवटी आप्पा म्हणाले गुरुजी रात्र खूप झाली आहे झोपा आता नाही तर आजारी पडाल मग मी उठलो आणि खोलीत येऊन झोपलो यावर्षी थर्टी फर्स्टला मी गावातच होतो कुठेही गेलो नाही पगार झाला नव्हता त्यामुळे खिशात पैसेही नव्हते शासनानं सेवकांना मात्र भूलथापा दिल्या होत्या शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा अजून विचारच चालू होता विधानसभा निवडणूक आली गेली पण पगारात काहीही फरक झाला नाही आम्ही मात्र पगारात काहीतरी वाढ होईल या आशेला लावून बसलो होतो भोपळेवाडीत नवनवीन फार्म हाऊस झाले होते कित्येकांच्या तिथे पार्ट्या होत्या फार्म हाऊस म्हणजे मुंबईच्याच बड्या आसामींनी जागा घेऊन ती डेव्हलप केली होती बाजूला कंपाऊंड बांधलं होतं निसर्गरम्य परिसरातल्या या हाऊसमध्ये आलिशान बंगले बांधले होते सुट्टीच्या दिवशी ते सगळे लोक या हाऊसवर येत असत आज थर्टी फर्स्ट असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या हातात नुसत्या काळ्या पिशव्या आणि बाटल्याच दिसत होत्या सोबत कर्कशच्या आवाजात चिकनी चमेलीचं गाणं वाजत होतं आज मी मात्र आईच्या घरी जेवलो माझ्यासाठी त्यांनी मांसवाड्याचा स्वयंपाक केला होता जेवण झाल्यावर मी माई आणि अण्णा बऱ्याच वेळ गप्पा मारत बसलो होतो पूर्वी या गावातून जाऊ नये असं वाटायचं आणि आज या गावात थांबू नये असं वाटत होतं दोन हजार सात वर्षाचा शेवट झाला वर्षभरात अनेक चांगल्या वाईट गोष्टी झाल्या दिवस कसे भरकन निघून गेले कळलंही नाही अण्णा आणि माईंच्या सहवासातला प्रत्येक क्षण मला आनंदाचाच वाटतो अण्णा आणि त्यांच्या घरानं दिलेलं प्रेम न विसरण्यासारखं आहे संजा आणि बाळू यांची ओढ अजूनही मनाला लागू नये विद्यार्थ्यांची साध अजूनही मला सुनावते अजूनही या मातीतून प्रेमाचा मृदगंध दरवळतो म्हणूनच का काय मला इथली माती आणि इथली माणसं सुटत नाहीत मित्रांनो हा अकरावा भाग इथे संपला बारावा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो